बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला ईडीनं समन्स पाठवलं आहे. रणबीर कपूरला 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. महादेव ॲप प्रकरणी रणबीरची चौकशी करण्यात येणार आहे. रणबीरला महादेव ॲपची जाहिरात करणं भोवण्याची शक्यता आहे. महादेव ॲप हे ऑनलाईन सट्ट्याचं ॲप आहे आणि या ॲपच्या जाहिराती प्रकरणी यापूर्वीच अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे. आता रणबीरपर्यंत हे धागे दोरे गेले त्यामुळे रणबीर कपूर अडचणीत येण्याची शक्यता आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया एकदा. महादेव ॲपचा टर्नओव्हर हा 20,000 कोटींचा आहे. प्रमोटर सौरभ चंद्राकरच्या UAE मधल्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. सेलिब्रिटीने 200 कोटी रुपया दिल्याचा आरोप आहे. गायिका नेहा कक्कड, सुखविंदर सिंग, भारती सिंह, भाग्यश्रीला पैसे दिल्याचा आरोप आहे. सनी लिओनी, टायगर श्रॉफ, कीर्ती खरबंदा यांनाही पैसे दिल्याचा आरोप आहे. ईडीचे भोपाळ, मुंबई, कोलकात्यामध्ये छापे पडलेले. भंडाऱ्याची उधळण म्हणजे